हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही चाललो आहे माझ्या माहेरी बदलापूरला. घरातनं आम्ही 5 वाजताच निघालो अँड थँक गॉड आज काही जास्त पाऊस नव्हता. मायराने कशीबशी तिची झोप पूर्ण केली, त्यानंतर तिने प्रवासामध्ये जी मस्ती केली आहे ती बाप रे बाप. येस, फायनली. कुठे ग, कुठे आहे बिल्डिंग? कशा जवळ आहे तुझी बिल्डिंग? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, या बाजूला बघ. क्या था? आणि आणि जॉर्ज पार्क. यस, मायराचं फेवरेट. कॉलेज रोड लाल बहादूर शास्त्री मार्ग, देन टर्न लेफ्ट ऑन टू मोहन. मायराचं फेवरेट. हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि टायटलवरनं तुम्हाला कळलंच असणार आहे मी आली आहे माहेरी बदलापूरला. तर अधिक मास स्पेशल आहे आणि अधिक मासचा महिना चालला आहे, तर जावयाचं वाहन आणि घरी आणि यांनी काय काय केलं तर तुम्ही नक्की बघा आणि एन्जॉय माय व्हिडिओ. आणि इफ यू लाईक इट तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू सो मच, रिसेंटली माझे 1000 फॉलोअर्स झाले, 1000 सबस्क्रायबर्स झाले, माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. तो थँक्यू, थँक्यू बसू ना. ओके, चला आता पटकन भेटूया तयार होऊन. आणि तुमचं काय काय नियोजन आहे ते तुम्ही नक्की बघा. बाय. तर आम्ही असं झालो आहे छान रेडी. मी अशी छान पिंक कलरची साडी घातली आहे आणि मायरोने छान असा पिंक ड्रेस घातला आणि तिच्या माऊने कुठनं काय माहिती इतकं सुंदर बो अरेंज केलं आहे. अशी कर म्हण, हे बघा सेम मॅचिंग ड्रेसला. सो आता आम्ही असं छान तयार झालो आहे. आता मी तुम्हाला जी काही तयारी केली आहे ते तुम्हाला दाखवते. सो स्टे ट्यून. लेक आणि जावयाच्या कौतुकाचा महिना म्हणजे अधिकमास. महाराष्ट्रात अधिकमास अतिशय पवित्र मानले जाते. अधिक महिन्यात दानधर्माला जसे महत्त्व आहे तसेच जावयाला वाण देण्यालाही महत्त्व आहे. हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानले जातात, म्हणूनच जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे अधिक मासात देतात. देवी लक्ष्मी, भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला महत्त्व आहे. लक्ष्मी मातेला चांदी अतिप्रिय आहे, त्यामुळे जावयाला चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात. धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. Thank you.
कार्यक्रम तर उत्तम पार पडला, पण आमच्या घरातली छोटी लक्ष्मीला विसरून कसं चालणार? तर माहेराचा देखील हा पहिलाच अधिक मास होता. मम्मीने तिलासुद्धा ओवाळलं आणि तिला पण भेटवस्तू दिली. अजिंक्यला रीतसर गंध वगैरे लावून ओवाळणी केली आणि विदर्भ थाळीचा मानपान केला. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.